हाय फ्रेंड्स मी समीर सावंत असं म्हटलं जातं की कोळ्यांच्या मुलांना अगदी पाण्यात जरी टाकलं तरी त्याला पोहायला येतं अशीच काहीशी गज जी असते ती आपली जर आपण समुद्रात उडी मारायची म्हटलं तर आपली भीतीने गाळण उडते किंवा अगदी समुद्रात पोहायचं झालं तरी आपली हिंमत होत नाही शाळेच्या वेळेस जर आपण म्हटलं तर पाण्यात ढकलावं लागतं जबरदस्ती म्हणजे श्यामच्या आईच्या पुस्तकामध्ये सुद्धा याचा उल्लेख केला होता किंवा अनेकांना जे आहे ते पोहताना अनेकांना भीती वाटते मात्र असा एक मुलगा आहे असा एक मुरगा आहे असा एक महाराष्ट्राचा लेख आहे ज्यानं आंतरराष्ट्रीय पातळीवर जो देशाचा झेंडा जो आहे तो अभिमानानं फडकवला आहे म्हणूनच त्याला आपण दर्याचा राजा म्हणतोय हा दर्याचा राजा नेमका कोण आहे या मुलानं नेमकी काय आंतरराष्ट्रीय कामगिरी बजावली आहे हे सर्व पाहणार आपण आपल्या या विशेष कार्यक्रमात ज्याचं नाव आहे दर्याचा राजा महाराष्ट्र कोकण जिथं अथांग सागर किनारा लागला आहे अशा अथांग सागर किनारा लाभलेल्या महाराष्ट्राला जलतरुणपटूंचा एक वेगळा इतिहास आहे म्हणजे कोल्हापूरचा खाडे मुंबईचे आदिती घुमाटकर पुण्याचे माजी जलतरणपटू आणि शिवछत्रपती राज्य क्रीडा गौरव ज्यांनी पुरस्कार असा पटकवला ते रमेश विपट अशी एक मोठी परंपरा जी आहे ती महाराष्ट्राला लाभली आहे पण महाराष्ट्राच्या जलतरणामध्ये अशीच एक आता मोठं नाव जे येत आहे तो एक युवराज आहे तो आहे नवी मुंबईचा ज्याचं नाव आहे प्रभात कुळी वयाच्या सतरा वर्षी जलतरणात त्यानं आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला नवी मुंबईच्या नेरूळमध्ये राहणाऱ्या या रहा दर्याच्या राजानं भारताचा झेंडा आंतरराष्ट्रीय पातळीवर डौलानं फडकवत ठेवलाय जलतरणाच्या साहसी क्रीडा प्रकारात प्रभातनं झपाटून टाकलं समुद्राच्या उंचच उंच लाटा आणि महाकाय लाटांवर स्वार होत त्यानं यश संपादन केलं अगदी जलतरणामधले नवनवे मार्ग त्याने शोधून काढले काशाचा खडक आणि खांदेरी या दोन समुद्र बेटांदरम्यान पोहणारा पहिला जलतरुणपटू बनण्याचा मान त्यानं पटकावला इंग्लिश चॅनल असून दे कॅटलिना चॅनल असून दे तसंच मॅनहॅटन परिसरात पोहून ट्रिपल काउन पटकावणारा सर्वात तरुण पटून होण्याचा मानही त्यानं पटकावला आणि आता प्रवादला कुणा होता ते जपानचं तुगुरु चॅनल आणि जर्मनीचं लेक कॉन्स्टन्स ऑलिम्पिक स्पर्धेत नव्याने समावेश करण्यात आलेल्या ओपन वॉटर जलतरण स्पर्धेची सध्या तो तयारी करतोय आणि अशाच हा जो दर्याचा राजा आहे या दर्याच्या राजाला आपल्याला प्रत्यक्ष भेटायचा आहे याच प्रभात कोळीच्या कामगिरीवर ग्राफिक्सच्या माध्यमातून काशाचा खडक आणि खांदेरी या समुद्र बेटांदरम्यान पोहणारा पहिला जलतरुण पटकाव वयाच्या बाराव्या वर्षी पश्चिम बंगालमध्ये बगेरेथी नदीमधून एक्क्याऐंशी किलोमीटर अंतर पोहून त्यानं पार केलं वयाच्या पंधराव्या वर्षापर्यंत अरबी समुद्रात पाच मार्गावर पोहण्याचा विक्रम त्याच्या नावावर हो आहे इंग्लंडचा जर्सी बेट पोहून प्रदक्षिणा पूर्ण करणारा आशियाचा पहिला जलतरण पटू ठरला आहे अमेरिकेत प्रशांत महासागरात कॅटिलना तसंच मोलोकाई हे चॅनल जे आहे ते वयाच्या सतरा वर्षी पार करण्याचा विक्रम त्याच्या नावावर हो आहे प्रभाच्या नावावर सात समुद्र पार करण्याचा विक्रम जो आहे तो त्याला अजून खुणावतोय प्रभातला वयाच्या सोळा वर्षी इंग्लिश चॅनल पोहण्याचा विक्रम त्यांना केला दक्षिण आफ्रिकेतील अटलांटिक समुद्रात सहा इव्हेंट्स यशस्वीरित्या पार करणारा प्रभात हा जगातला पहिला जलतरुण पटू ठरला दोन हजार सतराच्या लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये प्रभातच्या विक्रमाची नोंद करण्यात आली दक्षिण आफ्रिकेतल्या स्पर्धेत रेकॉर्ड ब्रेक कामगिरीची नोंद त्यानं केली मॅनेटनच्या शेजारी अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतर वयाच्या सतरा वर्षी पोहून पार केलं इंग्लिश कॅटलिना तसंच मॅनेटन परिसरात पोहून ट्रिपल क्राऊन पटकावणारा सर्वात तरुण जलतरुण पटून होण्याचा मान प्रभात कोळीनं पटकावलाय असाच हा दर्याचा राजा प्रभात कोळी आपल्या स्टुडिओमध्ये आहे प्रभात खूप खूप स्वागत तुझं आणि खूप अभिनंदन ट्रिपल क्राऊन पटकावणारा तू पहिला भारताचा जलतरुणपटू ठरला आहेस नेमकी ही कामगिरी काय होती आणि हा ट्रिपल क्राऊन जो असतो याचं मानांकन काय असतं आणि हा ट्रिपल क्राऊन करण्याचा पराक्रम काय होता हे तू समजावून सांग ट्रिपल क्राऊन हे वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग असोसिएशनने तीन चॅनल सेव्हन ओशन्स ठरवलेले आहेत इंग्लिश चॅनल कॅटलिना चॅनल आणि अराउंड मॅन अराऊंड मॅरॅटन ओशन सेवनमध्ये येत नाही पण ते ट्रिपल क्राऊंडमध्ये मानलं जातं आणि हे तीन चॅनल करणाऱ्यांना uh, ट्रिपल क्राऊन अचीवर्स असं म्हणतात हे ट्रिपल क्राउन मी uh, यावर्षी कंप्लीट केलं वयाच्या सोळा वर्षी इंग्लिश चॅनल पोहण्याचा पराक्रम तू गाजवलास म्हणजे मायनस उणे सोळा डिग्री किंवा पंधरा डिग्री तापमान जे असतं ते असतं इंग्लिश ते फ्रान्सच्या दरम्यान ही खाडी आहे या खाडीच्या दरम्यान जे आहे ते आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीचा हा मार्ग आहे मात्र हा पोहताना तुला कोणतीही भीती वाटली नाही हे जे जेव्हा उद्दिष्ट होतं ते उद्दिष्ट पोहताना क पार करताना तुझ्या मनात काय होतं काय भीती होती किंवा काय उद्दिष्ट तू ठेवलं होतंस या मार्ग प पार करताना इंडियन्सना जे जेव्हा ते इंग्लिश चॅनल कंप्लीट करायला जातात त्यांना स तिकडे जाऊन डायरेक्टली ती लोक त्या पाण्यात नाही होऊ उतरू नाही शकत कारण खूप थंड असतं ते पाणी तर मी पहिला जर्सी आयलंडवर गेलो तिकडे इंग्लिश चॅनलपेक्षा थोडं गरम पाणी आहे पण इंडियनपेक्षा इंडियन, इंडियन वॉटर्सपेक्षा खूप ग थंड पाणी आहे सो मग तिकडे मी पार्शली अक्लमाइज केलं आणि नंतर मग तिकडनं मी इंग्लिश चॅनलला डोवरला गेलो जर्सीमध्ये असताना मी तिकडचा एक इव्हेंट पण गेला एक प्रॅक्टिस इव्हेंट म्हणून प्रॅक्टिस स्विम म्हणून अराउंड जर्सी हा सिक्स्टी सिक्स किलोमीटरचा इव्हेंट होता तो आवर्स मी तो टेन आवर्समध्ये कम्प्लीट केला तिकडनं मी इंग्लिश चॅनलला गेलो तिकडे पण थ रात्रीचं स्टार्ट होतं म्हणून माझं म्हणजे माझ्या स्विमला टेम्परेचर फिफ्टीन डिग्रीज फोर्टीन डिग्रीज होतं सो so, आणि माझं स्विमिंग करताना फक्त एवढंच ध्येय होतं की ते मला कसंही करून मला ते कम्प्लीट करायचं आहे माझ्या स्विममध्ये खूप अडचणी आल्या जसं जेलीफिश होते माझी जेलिफि जेलीफिश होते आणि माझी बोट जी होती ती ब्रेकडाऊन झालेली सो मला तब्बल अर्धा तास मला त्या बोटच्या अराऊंड मला स्विम करत राहावं लागलं जिथपर्यंत ती बोट हेन रिपेअर नाही होत कारण बोटशिवाय तिकडे आपण पुढे जाऊ नाही शकत त्या तिकडे माझी अख्खी टाईड मिस झालेली म्हणून थोडंसं टाईम जास्त गेला तर त्या फक्त एवढंच ध्येय होतं माझं की मला फक्त कम्प्लीट करत करायचं आहे म मा, मला टाईमचं नाही नव्हतं ना काही मला फक्त कम्प्लीट करून आ, करून दाखवायचं आहे तू तर हे तुझं जे ध्येय होतं जे उराशी बाळगलं होतं ते ध्येय तर तू पूर्ण केलं पण मला प्रभातच्या वडिलांना विचारायचा कारण खरा अभिमान म्हणजे खरा सलाम जो करावा असं वाटतो तो त्यांना त्यांच्या आईवडिलांना प्रभाच्या कारण अनेकदा आपण बघितलं की पालक जे आहेत ते चाकोरीबद्ध शिक्षणाकडे जे असते त्यांची वाटचाल सुरू असते मात्र प्रभातला त्यांनी एक वेगळी वाट एका वेगळ्या करिअरची दिशा दाखवली राजू कोळी असं यांचं नाव आहे मला सांगा प्रभातला आंतरराष्ट्रीय स्विमर किंवा ओपन स्विमर ज्याला आपण म्हणतो तिथे नेण्याचा तुमचं ध्येय कसं होतं आणि या याची जे सुरुवात जी झाली ती कशी झाली याबद्दल सांगा तर पहिल्यांदा मी थँक्यू मला तुम्ही इथे बोलवलं आणि एक चुकीचं पहिला एक सेंटेन्स होतं प्रभात हा इंडिया वर्ल्डमध्ये एकशे सत्तेचाळीस स्विमर लोक ट्रिपल क्राऊन अचिवर्स आहेत प्रभात भारतातून चौथा आहे पण वर्ल्डमध्ये यंगेस्ट आहे ॲव्हरेज वय ट्रिपल क्राऊनचं फोर्टी थ्री पॉईंट सेवन आहे आणि आता तुमच्या प्रश्नाकडे वळतो सगळे चाकोरीबद्ध करतात ही गोष्ट खरी आहे पण सगळे पालक आपल्या मुलांसाठी काही ना काही करतच असतात चांगलं आणि मी पण माझ्या मुलासाठी करत आहे चाकुरीबद्ध नाही म्हणून हे थोडंसं वेगळं वाटतं त्याच्यात पेशन्स होते हे इंजेक्ट करून येऊ शकत नाही ओपन वॉटर स्विमिंग इंजेक्ट करून येऊ शकत नाही एक्स्ट्रीम कंडिशन्स असतात तर त्याच्याकडे जे पेशन्स होते ते प्रथम हेरले त्याच्या प्रथम कोच किशोर पाटीलने त्याने सजेस्ट केलं आणि त्यांना फक्त आम्ही सपोर्ट केला आणि आजही करतोय आणि त्याला साथ त्याच्या आईची पण मोठी आहे पालकांनी प्रभातला खूप चांगली साथ दिली त्याच्यामुळे चाकोरीबद्ध शिक्षणापेक्षा प्रभात जो आहे त्याने समुद्रात उडी घेतली आणि या समुद्रात जे आपल्या कामगिरीची का रवले पण मला प्रभात सांग वयाच्या कोणत्या वर्षी तुला असं वाटलं की आपण स्विमिंगमध्ये किंवा जलतरण पटू म्हणून जलतरण पटू व्हायचं आहे असं तुला वयाच्या कोणत्या वर्षी वाटलं आणि या दिशेने तू कधी प्रवास सुरू केलास मी वयाच्या आठव्या वर्षीपासून स्विमिंग जॉईन केलं आणि खरं तर मी शिकायचं होतं म्हणून मी फिफ्टीन डेजचा कोर्स समर वेके वेकेशनमध्ये होतो तो जॉईन केलेला तर त्या फिफ्टीन डेजमध्ये माझे जे, जे कोच आहेत किशोर पाटील सरने सरांनी त्यांनी मला आ, मा माझ्यात ते कॅलिबर बघितलं आणि मग मला ते त्यांनी प्रमोट केलं की तू स्विमिंग कंटिन्यू ठेव हो। तू अजून खूप स्विमिंग चांगलं करू शकतोस स आणि त्याने तर त्यांनी बोलल्याप्रमाणे मी स्विमिंग कंटिन्यू ठेवलं आणि ते पण मला सपोर्ट करत गेले आणि माझ्या आईवडिलांनी पण मला त्याच्यासाठी सपोर्ट केलं आणि वयाच्या बहुतेक बाराव्या वर्षी मी ओपन वॉटर स्विमिंगकडे वळलो तिथपर्यंत मी शॉर्ट डिस्टन्स वगैरे करायचो स्टेट लेवलपर्यंत गेलो आणि नंत जेव्हा मी लॉंग डिस्टन्समध्ये आलो तेव्हा माझा फर्स्ट इव्हेंट सरांनी सांगितलं डायरेक्टली एटी वन -एट किलोमीटर -एट करतो जे भागीरथी नदीमध्ये होतात वेस्ट बेंगालमध्ये त्याने तुला थोडंसं कॉन्फिडन्स पण तुझा बूस्ट होईल मग त्याप्रमाणे आम्ही त्याची तयारी पण सुरू केली आपण बघितलं कु ध्येय उराशी बाळगला आणि ते ध्येय जे होतं जे स्वप्न होतं जे पूर्ण केलं पण मला प्रश्न विचारायचा राजू सरांना कारण त्याने ध्येय जरी पूर्ण केलं त्याचे उद्दिष्ट मोठं होतं मात्र कुठेही बघितलं आपण तर पैशाचा सोंग जे आहे ते आपल्याला आणता येत नाही आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय समुद्रात प्रभातनं चांगली कामगिरी बजावले मात्र त्यासाठी या दे आंतरराष्ट्रीय देशांमध्ये आपल्याला जावं लागतं आणि हा जो सगळा जो एकंदर खर्च असतो तो खूप प्रचंड असतो त्याच्या पैशाचा सोंग आणता येत नाही हे जी जी आर्थिक मदत होती या आर्थिक मदत तुम्हाला कोणी केली आणि सरकारकडून तुम्हाला काही सहाय्य भेटलं काय संदर्भात सरकारकडनं अजूनही आम्हाला सहाय्य मिळालं नाही आम्ही प्रयत्नशील आहोत अशा आहे पुढे मिळेल आतापर्यंत नाही मिळालं याचा अर्थ आम्ही निराश नाही मी प्रथम माझं घर विकलं आणि त्यातनं काही फंड मी याच्यासाठी वा यूज केला सेकेंडली मला स्पॉन्सरशिप भरी अशी मिळाली नाही पण आता थोडी थोडी मिळायला लागली प्रथम मी धन्यवाद म्हणेन सुनीलजी सुनीलजी राणे जे बी जे पीचे आहेत त्यांनी मला थोडीशी मदत मिळवून दिली त्यानंतर ह्या आताच्या दौऱ्याला मी आ, पं आ, मी तुकाराम काते जे विद्यमान आमदार आहेत आणि नाव काय तिचं आणि पुनम महाजन यांचा मी आभार मानेन त्यांनी देखील आम्हाला थोडीफार मदत केली आणि सध्या आम्हाला बबलूजी पांचाल जे आम्हाला थोडीफार मदत करत आहेत आणि आम्हाला पुढे अजून खूप करायचं आहे अशी अनेक नावं घेता येतील अशा अनेक व्यक्ती घेता येतील मात्र सरकारनं यासाठी केलं आंतरराष्ट्रीय पातळीवर जर महाराष्ट्राच्या या आंतरराष्ट्रीय पातळीवर जर देशाचं नाव करायचं असेल तर त्यासाठी भरीव मदत केली पाहिजे ही अपेक्षा या पालकांची आहे मात्र मी पुन्हा इथं जातो प्रभातकडे प्रभात मला सांग अनेकदा आपण बघतो की समुद्रात उतरताना देखील आपल्याला भीती वाटते मात्र तू जेव्हा पहिल्यांदा समुद्रात उतरलास पोहायला त्याला तुला कसं वाटलं होतं आणि त्याला तुला भीती वाटली होती का पहिल्यांदा मी जेव्हा समुद्रात उतरलेलो पोहायला तेव्हा माझ्यासोबत माझे कोच होते किशोर पाटील सर आणि माझे वडील होते तेव्हा बोटीमध्ये मी डायरेक्ट इव्हेंटली इव्हेंट करायसाठी मी डायरेक्ट समुद्रात नव्हतं उतरलो मी प्रॅक्टिस करण्यासाठी उतरलेलो पहिला सो तेव्हा मला फक्त म्हणजे एक दोन तीन किलोमीटर ऑफ कि शोर मला घेऊन जाता गेलेलं आणि मला तेव्हा फक्त एवढंच सांगितलं गेलेलं की तुला एवढंच करायचं आहे त्या शोरपर्यंत स्विमिंग करत राहायचं आहे मी तेवढंच केलं बाकी काहीच विचार नाही केला त्यां म्हणजे ते जे जसे बोलले तसं करत गेलो आणि भीती थोडीशी वाटली पहिल्यांदा की काय म्हणजे येईल काय नाही येईल पण तसं तेवढं एवढं मोठं नव्ह वाटलं नाही मला की खूप मेजर काय भीती नाही आहे आपण बघितलं तर की समुद्रात खाडी पोहण्याचा जो विक्रम असतो अनेकदा जलतरणपटूचे विक्रम करतात तो सर्वाधिक जे रूट्स आहेत जे मार्ग ठरलेले आहेत त्यावर करतात म्हणजे इंग्लिश खाडी असू देत किंवा धरमतर खाडी असू देत मात्र प्रभात तू एक चार वेगळे मार्ग जे आहेत ते वेगळे मार्ग इथे शोधून काढलेस आणि या वेगळ्या मार्गांवर पोहून ते यशस्वीपूर्ण पार करण्याचा विक्रमही तू नवा केलास या चार मार्गांबद्दल काय सांगशील आणि या चार मार्ग पूर्ण करण्यामागे तुला किती मेहनत लागली किंवा कितीला किती अडथळे आले आणि काय काय सामना करावा लागेल याबद्दल देखील सांगशील मी इकडे इंडियामध्ये अरेबियन सीमध्ये मी चार नवीन रूट्स केले म्हणजे इन्व्हेंट केले माझ्या त्याच्यात माझ्या वडिलांचा आणि माझ्या कोच किशोर पाटीलचा भर मोठा हात आहे कारण त्यांनीच ते सर्वे केला माझं सर्व सर्वे केला त्यांनीच तो ठरवला की हा स्विम कधी घ्यायचा का कोणत्या टायमिंगला घ्यायचा किती वाजता स्टार्ट करायचं त्यांनी सर्व ते सर्वे केला आणि स्विमिंग करायचं जो हार्डवर्क होता तो माझ्या सरांनी माझ्याकडनं करून घेतलेला डिया पाटीलमध्ये पण आणि डिया पाटील स्को स्विमिंग पूलमध्ये पण होता आणि उलव्याला रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स त्यांनी पण मला खूप मदत केली म्हणजे लाँग डिस्टन्ससाठी मला स्विमिंग पूल मिळवून दिला जसं सेवन आवर्स एट आवर्ससाठी मला स्विमिंग पूल दिला त्याच्यात माझ्यासोबत माझे कोच किशोर पाटील सर होते आणि माझे आईवडील होते तिकडेच बसायचे आणि माझ्यावर लक्ष ठेवायचे माझ्यावर वर्कआउट माझा वर्कआउट घ्यायचे फायनान्शियल तर हॅम अड अडचणी तर होत्याच पण त्याचसोबत टाईटचे पण कधी कधी प्रॉब्लेम व्हायचा किंवा बोट्स बोट्सचे कधी कधी प्रॉब्लेम व्हायचे तर ते फॉलोअप करण्यासाठी माझे माझे नातेवाईक जे ट्रॉमेकोली वाड्याचे आहेत त्याने पण मला त्याच्यासाठी मदत केली मी तू आता टाईडचा उल्लेख केला अनेकदा आपण बघतो की इंग्लिश चॅनल असून देत कॅटलिना चॅनल असू देत किंवा आंतरराष्ट्रीय समुद्रात असू देत तिथं भरती येते किंवा उंच उंच लाटा येतात अशा वेळेला तिथे शार्क मासे देखील असतात म्हणजे ने सील जो असतो तो सील देखील असतो अनेकदा असं झालंय का तुझ्यासोबत की उंच उंच लाटा आल्या आहेत आणि आपल्याला असं वाटतंय की नाही आता बस झालं पोहणं बंद करावं आणि पुन्हा माघारी परावं असं कधी वाटलं आणि असं कधी तुला सामना करावा लागला होता का उंच लाटांवर मी की याच वर्षी मी माझं हे स्विम केले आहे मोलोकाय चॅनल स्विम जे खूप विंडी आहे आणि अनप्रेडिक्टेबल वेदर आहेत तिकडे म्हणजे कधी पण विंड वाढू शकते कधी पण कमी होऊ शकते थंड कधी पण वातावरण होऊ शकतं त्याच्यात मला कधीच असं नाही वाटलं की मी सोडून देतो किंवा मग आताही आपण हे जे दृश्य चाललंय त्याच्यात बघू शकतो की तुझ्या बाजूला जो आहे तो एक सेल मासा जो आहे तो पोहता तुझ्या समोरच आहे तुझ्या खालून पण जातोय हा जो प्रसंग होता, हाँ, हाँ प्रसंग होता हा हाच हजार समजावून सांगा आम्हाला हा प्रसंग कोणत्या खाडीतला आणि हे काय घडलं होतं हा प्रसंग हा साऊथ आफ्रिकेचा प्रसंग आहे त्याच्यात मी ब्लोबक टू रॉबेन आयलंड आणि रॉबेन आयलंड टू मेल्क बोस हा एटीन किलोमीटरचा पॅच आहे जो थर्टीन डिग्रीज वॉटरमध्ये केला जातो ह्याच्यात तो सील मासा जेव्हा आला फर्स्ट टाईम तेव्हा मी थोडासा घाबरलेलो पण नंतर तो जसा खेळ माझ्याबरोबर खेळायला लागला मी पण तसं खेळायला लागलो त्याच्याबरोबर म्हणजे त्याच्या मजा आली त्याच्याबरोबर स्विमिंग करायला इव्हेंच्युअली तो पंधरा वीस मिनटाने तो निघून गेला पण ते अजूनही माझ्या मनात चालतं कसा तो माझ्यावर खेळत होता नक्कीच आपण बघितलं त्याच्या मनात सुद्धा खेळ होता मात्र अजून एक खेळ जो या दोघांनाही करावा लागतो तो म्हणजे स्विमिंगच्या प्रॅक्टिसचा कारण मुंबईत असं एकही स्विमिंग पूल नाही जिथे हा सत्यात पूर्ण प्रॅक्टिस करू शकतो किंवा सराव करू शकतो मी राजू कोयनाच विचारतो की हा जो सराव आहे म्हणजे समुद्रात प्रत्यक्ष उतरून स्पर्धात स्पर्धेत भाग घेणं आणि स्विमिंग पूलमधला सराव याच्यात कसरत किती होते आणि मुंबईत अशी कोणती तुम्हाला फॅसिलिटी आहे का किंवा तुम्हाला कसा सामना करावा लागतो आहे अडथळ्यांचा सर्वप्रथम जगभरातले जे ओपन वॉटर स्विमर आहेत ते स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करत नाही प्रॅक्टिस करत नाही ते ओपन वॉटरमध्येच करतात आपल्याकडे मुंबई दुर्भाग्य आमचं की आपल्याकडे मुंबईमध्ये असा कोणताही किनारा नाही तिथे जाऊन आपण प्रॅक्टिस करू शकतो ती अडचण तर आहेच त्याचबरोबर हे ओपन वॉटर्स हे लाँग डिस्टन्स स्विमिंग आहे ह्याला बराच तास मोठमोठे मोड़ असे लाँग वर्कआउट असतात कधी कधी पाच पाच सहा सहा तासाचे पण त्याला देखील आम्हाला स्विमिंग पूल बऱ्याचदा उपलब्ध होत नाही आता देखील आम्ही सकाळी एक तास एम जी एम हो जलतरण तलाव शिवाजी पार्कला करतो नंतर तिथून उचलतो त्याला बी आर सीत नेतो तिथे दोन तास स्विमिंग पूल मिळतो मग लाँग वर्कआउटसाठी कुठेतरी ते रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तिथे घेऊन जातो धन्यवाद त्यांचं थैं, तर फार आमच्यावर मी त्यांचा फार ऋणी आहे त्यांनी प्रत्येक वेळेस आम्हाला जेव्हा जेव्हा पाहिजेत लॉंग वर्कर्ससाठी तेव्हा तेव्हा त्यांनी आम्हाला स्वि शु, स्विमिंग शु, पूल उपलब्ध करून दिलेला तर आपण बघितलं की सरावा देखील हे करतो आहे पण मला एक अगदी थोडक्यात विचारायचं आहे की यानंतर प्रभात तुझं ध्येय काय असणार माझं ध्येय आहे सेवन ओशन्स कंप्लीट करणं जे ज्याच्या पै ज्यापैकी मी तीन ओशन्स आता यावर्षी कम्प्लीट झालेत माझे इंग्लिश चॅनल कॅटलिना चॅनल आणि मोलोकाय चॅनल हे तीन झाल्यावर मी याच वर्षी पुढे सप्टेंबरमध्ये जपानला जाणार आहे सुगुरू चॅनलसाठी आणि त्याच अगोदर जर्मनीची माझी एक टूर आहे ट्रिप आहे या जुलैमध्ये जुलै मिड मिड जुलैमध्ये जिकडे लेक कॉन्स्टन्स म्हणून एक लेक आहे त्याच्यात थ्री कंट्री क्रॉसिंग ट्राय अटेम्प्ट करणार आहे मी जे सप्टेंबरमध्ये जे सुगरू चॅनेल आहे ते पण वन ऑफ द टफेस्ट चॅलेंज म्हणतात त्याला कारण त्याच्यात अनप्रेडिक्टेबल वेदर आहे आणि टायट्स पण खूप स्ट्रॉंग आहे स त्यासाठी मी माझी आता प्रॅक्टिस चालू आहे तर नक्कीच आपण बघितलं की प्रभाचं ध्येय उंच आहे आता त्याला ता खुणवत आहे ते जपानचं सुसुसु केंद्र आणि त्यानंतर जर्मनीचा लेक कॉन्स्टन्स त्याचबरोबर ऑलिम्पिकमध्ये देखील त्याला सहभागी व्हायचा आणि त्यासाठी देखील तो प्रयत्न करतो आहे अशा या दर्याच्या राजाला जय महाराष्ट्रकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा